द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। कोथळीतील गणेश मंडळाने उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून गावच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला आर्थिक मदत करावी, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचं आवाहन। गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी, सरपंच ऋषभ पाटील यांची विनंती। कोथळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने घातलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करावा, तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देऊन काही दिवसांपूर्वी गावात घडलेल्या चोरीच्या घटना भविष्यात टाळण्यासाठी प्रत्येक मंडळानं सीसीटीव्हीसाठी आर्थिक मदत करावी आणि गावची सुरक्षा कायम ठेवावी यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळाच्या बैठकीत केलं। जयसिंगपूर पोलीस ठाण्याचा नुकताच कारभार घेतलेले पोलीस निरीक्षक मस्के यांनी ग्रामपंचायतीस पहिल्यांदाच भेट दिल्यानं बैठकीच्या प्रारंभी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच ऋषभ पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला व त्याचबरोबर नाभिक समाज बांधवांच्या वतीनं व अमर युवक मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। पोलीस निरीक्षक मस्के पुढे म्हणाले, आता तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन गणेशोत्सवातील गर्दी टाळून सार्वजनिक गणेश मंडळानं यंदाही 4 फुटांपेक्षा कमी उंचीच्या शाडूच्या गणेश मूर्तींचा वापर करावा व मिरवणूक व महाप्रसाद असे गर्दी करणारे कार्यक्रम आयोजित करू नयेत। मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचं पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा, तसेच सामाजिक आरोग्यविषयक रक्तदान नेत्रदान अशा प्रकारची शिबिरं आयोजित करून सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव शांततेत साजरा करावा असं आवाहन केलं। तर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सव नियमांचं पालन करून शांततेत साजरा करू असं आश्वासन बैठकीदरम्यान दिलं। सरपंच ऋषभ पाटील यांनी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मंडळाने एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी अशी विनंती करून गणेशोत्सवापूर्वी गावात सहकारी संस्था मंडळ व ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात महत्वाच्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवू अशी ग्वाही यावेळी बैठकीत दिली। श्रीत मस्के यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे यांनी क्रांती समूहाच्या वतीनं 2 सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचं जाहीर केलं, तर अमर युवक मंडळाने 1 कॅमेरा देण्याचं जाहीर केलं। दरम्यान यावेळी संजय नांदणे यांच्या वाढदिवसाचं निमित्त श्रीत मस्के यांच्या हस्ते त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या बैठकीच्या वेळी उपसरपंच अकराम धनगर, ग्रामपंचायत सदस्य भरतेश खवाटे, अनमोल करे, शरद कांबळे, राजेंद्र विभूते, हिदायतुल्ला नदाफ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते दत्तात्रेय यादव, आरिफ निवडे, सोहेल जमादार, सुनील नंदीवाले, चेतन मगदूम आदींसह गावातील मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते। स्वागत ग्रामपंचायत सदस्य विजय खवाटे यांनी तर आभार पोलीस पाटील किरण खंडागळे यांनी मानले। द कोथळी टाइम्स न्यूज साठी कोथळीहून संपादक जमीर मुजावर। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।